ठाण्याने बॉलिवूडची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची 20 कोटीची संपत्ती जप्त होणार आहे. ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी विशेष न्यायालयाने हे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी 2016 अंमली पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यात ममता कुलकर्णींचं नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आलं होतं. या प्रकरणात ममता वारंवार कोर्टात हजर राहिली नव्हती, त्यामुळे NDPSHच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश HM पटवर्धन यांनी गेल्याच आठवड्यात ममताचे मुंबईतील 3 फ्लॅट जप्त करण्याचे आदेश दिले होते. ममताच्या या 3 कंडिशन फ्लॅटची किंमत 20 कोटी एवढी आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र लाईव्ह, ठाणे.